शाळेची फी भरली नाही म्हणून पुण्यामध्ये सिंहगड रस्त्यावरील ज्ञानगंगा शाळेच्या 400 अधिक विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. थकीत फी भरण्याची मुदत संपल्याचं सांगत शाळा प्रशासनानं ही कारवाई केली आहे. दुसरीकडे 30,000 25,000 भरले तरी शाळेनं मुजोर कारवाई केल्याची पालकांची तक्रार आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, मात्र सुट्टीनंतर ज्ञानगंगा शाळेच्या या 400 विद्यार्थ्यांना आपल्याला शाळेत जायला मिळणार की नाही याबाबत शंका वाटतेय. 2015-16 मध्ये नियम डावलून शाळेनं फी वाढ केली होती, त्याविरोधात पालक लढा देत होते. अनेक महिने पाठपुरावा केल्यावर 2017 मध्ये विभागीय शुल्क नियामक समितीपुढे सुनावणी झाली. फी वाढ रद्द करण्याचा आदेश शिक्षण विभागानं दिला, पण शाळेनं याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं शिक्षण विभागाच्या आदेशाला स्थगिती दिली. आता या स्थगितीची ढाल करत शाळेनं मनमानी कारभार करत 25,000 रुपये फी भरलेल्या विद्यार्थ्यांनाही काढून टाकलंय. पालक भांबवलेले आहेत, ते पळत आहेत एकमेकांकडे आणि जमत आहेत. पण असं आत्ता आपल्याकडे इथं उपस्थित पण 4-5 केसेस आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी 30,000 फी भरून सुद्धा शाळेने त्यांना LC दिली. हा कुठला भोंगळ कारभार आहे आम्हाला समजत नाही आहे की जे 30 मागूनही 30 भरतायत त्यांनाही काढतायत. सांगतायत डेप्युटी डायरेक्टर 25,000 भरा आणि त्यांनी ठरवल्यानंतर पुढची फी घ्या, त्यांनाही ते काढतायत. तर अशी परिस्थिती ठीक नाही आहे, कारण रिफ्यूज केल्यानंतर जर ते काढत असतील तर हा अन्याय आहे. शिक्षण उपसंचालकांनी मध्यस्थी केली तरी शाळेनं त्यांनाही न जुमानता ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे काही पालकांनी गेल्या वर्षीची फी पूर्ण भरली आहे, तरीही मुदत संपल्याचं कारण सांगत शाळेनं त्यांच्या पाल्यांना काढून टाकलंय. त्यामुळे आता पालकांनी शिक्षण मंत्र्यांना साकडं घातलंय. शाळेनं जसं लेटर पाठवलं की 18 तारखेपर्यंत फी भरायची आणि पालक संघटनेकडून 25,000 भरायची असं ठरलेलं होतं जे कायद्यानंच, तसं आम्ही 13 ते 14 तारखेला 25,000 भरली आणि आत्ता 24-25 5,000 भरली. मीन वाईल ज्या दिवशी आम्ही 5,000 भरली त्या दिवशीच आम्हाला LC आलेलं आहे आणि शिवाय आमचं 10,000 डिपॉझिट अजूनही शाळेकडे आहे. फीज भरलेली आहे तरीही मुलांना LC घरी येत आहेत. सगळ्यात वाईट म्हणजे आज आमची मुलं चाइल्ड हॅरॅसमेंट खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आज जेव्हा मुलांना कळतं की माझ्या बाबांनी फीज भरूनही आम्हाला LC घरी आलाय म्हणजे मला शाळेत जाता येत नाहीये, तर मुलं खूप घाबरलेली आहेत, बेदरलेली आहेत. तर मुलांच्या ह्या मानसिकतेला कोण जबाबदार आहे याचं खरं उत्तर आम्हाला आज या सगळ्या प्रशासनाने देण्याची गरज आहे. संपूर्ण फी घेण्यावर शाळा ठाम आहे. एवढंच नाही तर शाळेनं किती फी घ्यावी हे ठरवणारे उपसंचालक कोण असा थेट प्रश्न शाळेनं विचारलाय. मुदतीनंतरही पूर्ण फी भरलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेता येईल असंही शाळेनं सांगितलंय. ज्या पालकांचं असं म्हणणं असेल की ज्यांनी 18 तारखेनंतर फीज भरलेली आहे त्यांनी शाळेकडे यावं, अर्ज घेऊन यावा, त्यांनी फी भरल्याचा पुरावा घेऊन यावा, आम्ही त्या मुलांचा पुनर्प्रवेश करायला तयार आहोत, हा एक मुद्दा. सन्माननीय उच्च न्यायालयाचा आदेश झाल्यानंतर कुठलीही चर्चा करण्याचा मला वाटतं आणि आम्हाला संस्था म्हणून वाटतं की आम्हाला अधिकार नाही. जो सन्माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्याचा आमची अशी विनंती आहे की शिक्षण विभागातले अधिकारी असो, सन्माननीय उपसंचालक असो, या सर्वांनी मान ठेवावा. उच्च न्यायालयानं जरी शुल्क नियामक समितीच्या निर्णयावर स्थगिती आणली असली तरी शाळेचं शुल्क किती असावं यावर कोणताही निर्णय दिलेला नाही, मात्र तरीही शाळेनं कारवाई केल्यानं 400 विद्यार्थ्यांचं भवितव्य पणाला लागलंय. याबाबत आता शिक्षण विभाग काही कारवाई करतं का याकडे पालकांचे डोळे लागले आहेत. अश्विनी पवार, Zee Media, पुणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.